कोल्हापूर जिल्ह्याला आज पुन्हा एकदा वळीवानं तडाखा दिला जोरदार वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी नुकसान झालं कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पुन्हा एकदा वळीवानं जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात चारच्या सुमाराला जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला तासभर कोसळलेल्या जोरदार सरींमुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं पूर्व भागातील अनेक गावांमधील वीज पुरवठा सुमारे दोन तास बंद राहिला ऊस पिकासाठी हा पाऊस फायद्याचा ठरला असून पावसामुळे वाळलेला चारा भिजून काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय राधानगरी तालुक्यात जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत काही ठिकाणी झाडाच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून तसेच विजेचे खांब पडून महावितरणचं नुकसान झालंय उलट्या दिशेनं पावसानं झोडपल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार घडलेत सुमारे दीड तास बरसलेल्या पावसानं गारवा निर्माण केला कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या प्राथमिक शाळेची भिंत आणि शाळेलगतची झाडं पडून शेजारच्या घरांचं काही प्रमाणात नुकसान झालंय करवीर तालुक्यातील शिए इथल्या शाळेचं छतच जोरदार वाऱ्यानं उडून गेलंय हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कागल तालुक्यातही नानीबाई चिखलीसह परिसरात जोरदार वाऱ्यामुळं नुकसान झालंय झाडं उन्मळून पडून, पडून विद्युत वाहिन्या तुटून तसंच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळं तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झालंय